एक मोठी बातमी यानंतर आपल्यापर्यंत येते आहे. अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधातली तक्रार मागे न घेतल्यास पक्षातनं कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या तिघांची उमेदवारीही धोक्यात आलेली आहे. अभिषेक घोसाळकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याची देखील माहिती आहे. मोठी बातमी आताची आपण पाहतोय. तक्रार मागे घेण्यासाठी एक प्रकारे दबाव असल्याचं सध्या बोललं जातं आहे. अभिषेक घोसाळकर याच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. रिपोर्टर सोनाली शिंदे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर ना. सोनाली, काय नेमकी माहिती आहे? अभिषेक घोसाळकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आचारसंहिता लागू झाली तरी उद्यानाचं उद्घाटन कशा पद्धतीने करण्यात आलं. पण ज्या तिघांविरुद्ध ही तक्रार दाखल झाली ज्याच्यामध्ये शुभा राऊळ आहेत, त्याचबरोबर शीत म्हात्रे आहे, तिकडच्या अवकाश जाधव आहेत, ह्या सगळ्या तिघांविरुद्ध ही तक्रार दाखल झाली होती. पण अद्यापर्यंत ही तक्रार मागे घेण्यात आलेली नाहीये. मात्र शिवसेनेच्या नेत्यांकडून, विभाग प्रमुखांकडून अभिषेक घोसाळकर यांच्यावर दबाव येत असल्याची परिस्थिती आहे. अभिषेक घोसाळकर सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. जर अशा पद्धतीने आचारसंहितेचा भंग होण्याप्रकरणी जर पक्षातूनच तक्रार करण्यात येत असेल तर त्यांच्यावर कारवाईची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. एकीकडे युतीची बोलणी सुरू आहे, दुसरीकडे शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करते. मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे नगरसेवकांची संख्या घटू शकते, सगळे उमेदवार याच्यातून बाद होऊ शकतात आणि म्हणूनच पक्षातून एक प्रकारे दबाव असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अशी बिलकुल सोनाली, थँक्यू माहिती दिल्याबद्दल.